नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा एकसटी झिरो या विद्राव्य खताबद्दल माहिती घेणार आहोत त्याचा फवारणीद्वारे तसेच ड्रीप इरिगेशनद्वारे आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो त्याचा वापर केल्यामुळे आपणाला पिकामध्ये कोणकोणत्या कोणकोणत्याबद्दल दिसून येतात त्याचा वापर आपण पिकाच्या कोणत्या अवस्थेत करावा तसेच त्याचे वापरण्याचे फायदे तसेच त्याचे प्रमाण या सगळ्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया बारा एकसष्ट की ज्याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने बारा टक्के नायट्रोजन व एकसष्ट टक्के फॉस्फरस हा आढळतो ज्याला आपण मोनोआमेनियम फॉस्पेट असं म्हणतो ज्याच्यामध्ये आपल्याला बारा टक्के नत्र व एकसष्ट टक्के फॉस्फरस आढळतो व पोटॅशे आपणाला झिरो टक्के आढळते की ज्याचा वापर आपण पिकामध्ये कोणत्या अवस्थेत किंवा पिकाची अवस्था कोणत्या स्टेजला असल्यावर आपण याचा वापर करावा किंवा याचा वापर केल्यामुळे आपणाला कशा प्रकारे बदल दिसून येतो याचे वापरण्याचे फायदे काय या सगळ्याविषयी आता माहिती जाणून घेऊया बारा एक झिरो की ज्याच्यामध्ये आपणाला नत्र व फॉस्फरस हे एकत्ररित्या आढळल्यामुळे किंवा एकत्ररित्या असल्याने याचा वापर आपण प्रामुख्याने पिकाच्या सुरुवातीच्या अवस्था आहेत की ज्यावेळी आपल्याला जोमदार फुटवी किंवा फुटव्यांची अवस्था किंवा ज्यावेळी आपल्याला भरपूर संख्या हवी असेल त्यावेळी आपण करू शकतो याचा वापर आपण स्प्रेद्वारे तसेच ड्रिप इरिगेशन किंवा सुरुवातीला रोपे लागणी केल्यानंतर आपण सुद्धा करू शकतो की ज्यामुळे आपणाला सुरुवातीच्या अवस्थेतच चांगल्या प्रकारे पीक जोमदार व चांगल्या प्रकारे फटव्यांची संख्या मिळू शकते याचा वापर आपण सुद्धा करू शकतो ड्रिप इरिगेशनला आपण एकरी पाच ते सहा किलोपर्यंत आपण बारा एकस्रीट हे खत वापरू शकतो तसेच पहिल्यांदा आपण रोपे लागणी केल्यानंतर ज्यावेळी ड्रेनचिंग करणार आहे त्यावेळे आपण प्रतिपंपासाठी पन्नास ते साठ ग्रॅमपर्यंत बारा एकसष्ट घेऊन चांगल्या प्रकारे डिंचिंग केली असता आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा प्राप्त झालेला प पाहायला मिळतो उसासारख्या पिकात तसेच भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगे असेल किंवा वेलवर्गीय पिकामध्ये काकडी असेल दुधी भोपळा असेल कारला असेल दोडका असेल यासारख्या पिकांमध्ये की ज्यामध्ये आपल्याला भरपूर फुटव्यांची संख्या हा हवी असते की ज्यामुळे आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होते उसासारख्या पिकामध्ये आपल्याला फुटव्यांची संख्या जास्त असल्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने एकरी जे उत्पादन किंवा टने जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिळू शकते की ज्याचा आपण वा वापर हा सुरुवातीपासून करू शकतो की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने फुटव्यांची संख्या ही प्राप्त होते याचा वापर आपण फवारणीद्वारे किंवा फवारणीद्वारे याचे वापरायचे प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपण पाच ग्रॅम म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंच्याहत्तर ग्रॅमपर्यंत बारा एकसष्ट हे गद वापरू शकतो याचा वापर केल्यामुळे आपणाला सुरुवातीच्या काळात चांगल्या पद्धतीने फुटव्यांची संख्या व ज्यावेळी आपल्या प्लॉट जो भाजीपाला पीक आहे त्याच्यामध्ये आपण फ्लॉवरिंग वेळी जर बारा एकसष्टचा वापर केला असता आपल्याला चांगल्या पद्धतीने नवीन शेंडा व फुलकळी व सेटिंग झालेलं पाहायला मिळतं त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होते आपण फ्लॉवरिंग जर कमी असेल किंवा फुटव्यांची संख्या जर कमी असेल तर आपण बारा एकसष्ट हे एक खत वापरू शकतो याच्यासोबत आपण मॅग्नेशियम सल्फेट हे खत मिक्स करून आपण देऊ शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने पानावर ग्रीनरी व चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग किंवा फुटव्यांची संख्या निघू शकते आपण याचा वापर केल्यामुळे आपणाला पिकामध्ये सुरुवातीच्या काळातच चांगल्या पद्धतीने फुटव्यांची संख्या तसेच ज्यावेळी आपला प्लॉट चालू असतो किंवा कमी प्रमाणात आपणाला फ्लॉवरिंग दिसायला चालू होतो त्यावेळीसुद्धा आपण याचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग व सेटिंग झालेलं पाहायला मिळतं तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसे व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा व जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद